आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान ते दुष्काळाची पाहणी करतील। दुपारी 12 वाजता निपाणीमध्ये आदित्य ठाकरे पोहोचतील। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। मग ते पैठणला भेट देतील आणि या दौऱ्यात शेतकऱ्यांना बसणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची ते माहिती घेणार आहेत। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कसं भरून काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर छत्रपती संभाजीनगरचा दौरा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आज नाशिक मुक्कामी असतील आणि उद्या ते नाशिक जिल्ह्यामधल्याही दुष्काळी परिस्थितीची पाहणी करतील। निफाड, सिन्नर आणि इगतपुरी या भागात त्यांचा दौरा होणार आहे। सरकारी उपाययोजना, शेतीमालाचे बाजारभाव या विषयांसंदर्भात ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।